बऱ्याचदा काय होतं, स्वयंपाकाला जेवढा वेळ लागत नाही तेवढा वेळ आपण भाजी काय करायची यासाठी घालवतो, आणि त्यातही घरामध्ये भाजी शिल्लक नसेल तर झालंच. तर अशावेळी आपण एकदम चमचमीत मसालेदार भाजी करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 1 कप चणा डाळ. चणा डाळ मी इथं भिजवून घेतलेली आहे, त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेले आहे, आणि आता आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. जर भिजवलेली नसेल तर थोडंसं कोमट पाणी करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये डाळ भिजत ठेवली तर अर्ध्या तासामध्ये ही सहज भिजली जाते. आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये 1 काही हिरवी मिरची टाकलेली आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडंसं आल्याचा तुकडा टाकलेला आहे, 1/2 चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे, आणि थोडीशी इथं लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही डाळ जी आहे ना, ही पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये लगेचच आपण मीठ देखील वाटणार आहोत. तर या पद्धतीने ही डाळ जी आहे आपली वाटून झालेली आहे. वाटल्याच्या नंतर डाळीला असा रवा टेक्स्चर आलेला आहे, आणि याचे वडे जे असतात चवीला खूप छान होतात. चणा डाळ वापरलेली आहे म्हणून मी इथं 2 चिमूट ओवा टाकत आहे, डायजेशनसाठी चांगला आहे. थोडीशी इथं कापलेली कोथिंबीर टाकत आहे, त्याचबरोबर टाकत आहे इथे 2 चमचे कांदा. कांदा वापरू शकता किंवा याऐवजी किसून कोबी जरी घातला तरी चव छान येते. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून 5 ते 7 मिनिट आपण हे झाकून ठेवत आहोत, त्यामुळे काय होईल मसाल्यांची चव जी आहे ना छान अशी डाळीमध्ये उतरली जाईल. तोपर्यंत या रस्साभाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. 2 मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहे, सुकं खोबरं असं उभं कापून घेतलेलं आहे किंवा किसून घेऊ शकता. कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि लसूण घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य थोड्याशा तेलावर भाजून घेतलेलं आहे. खोबरं वेगळं ठेवलेलं आहे, बाकीचं सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं. या पद्धतीने खोबरं वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं हे बारीक होतं, आणि त्यानंतर राहिलेले जे साहित्य आहे मसाल्याचं ते आपण वाटून घेतलेलं आहे. वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करून आता हे वाटून घेतलेलं आहे. मसाला तयार झालेला आहे, त्यानंतर लगेचच गॅसवर मी असं हे पसरट पॅन ठेवलेली आहे, किंवा तव्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. 2 चमचे तेल याच्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे, आणि आपण जे वाटण करून ठेवलं होतं चणा डाळीचे त्याच्याशी वडे याच्यामध्ये बनवून टाकणार आहोत. ओव्हर द होल शेपचे असे हे वडे करायचे आहेत, कुठलाही शेप देत बसायचं नाही. आणि कढईमध्ये असं आधी साईडला टाकून घ्यायचे आहेत, आणि मग सगळ्यात छोटीमध्ये घालायचे आहेत म्हणजे हे जळणार नाही. कांदा आणि बाकीचं जे साहित्य टाकलेलं आहे त्यामुळे वड्यांची चव छान आहे. आता हे सगळे वडे आपण याच्यामध्ये काढून झालेले आहे, पॅन फुल भरलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही कवर करायचे आहे, आणि लो फ्लेमवर आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. लगेच पलटी करायची घाई करायची नाही. 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकताय खालच्या बाजूने हे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे, आणि वरून कलर देखील चेंज झालेला दिसत आहे. तर कुठेही चिकटलेले नाही, सगळे वडे पलटी करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवलेलं आहे, आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे असेच आलटून पालटून सगळ्या बाजूने आपल्याला हे वाफवून शिजवून घ्यायचे. तर हे वडे खायला खूप छान लागतात, असे जरी खायचं म्हटलं तरी सगळेजण आवडीने खातील. आणि याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये एकदम असे खायला एकदम खुसखुशीत असे लागतात. फक्त चणा डाळ वापरली तर कडकपणा थोडासा खाताना जाणवतो. तर कांदा वापरून नक्की एकदा पद्धतीने बनवून पहा. वडे तयार झालेले आहेत, तर रश्श्याची तयारी करूया. पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, फोडणी घातलेली आहे, 1/2 चमचा जिरं, 5 ते 6 ताजे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, आणि जे वाटण करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये आता चांगलंसं परतून घ्यायचं आहे. इथं मसाला परतताना गॅसची फ्लेम मी इथं लो केलेली आहे, त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित असा परतला जाईल. 1/2 मिनिट आपण हे सगळं परतून घेतलेले आहे, त्यात सुके मसाले लगेच टाकून घ्या. हिंग टाकलेलं आहे 2 चिमूट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धनाजिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आणि 1 चमचा याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही घरगुती कुठलाही दुसरा मसाला असेल तो वापरू शकता. सगळे सुके मसाले व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत, आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे, आणि 1 वाफ येतपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. इथं पाहू शकताय मसाला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे, आणि त्याला हलकंसं तेल देखील सुटलेलं दिसत आहे. तर रस्सा बनवण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर गरम पाण्याचा वापर केलेला आहे. रस्सा कितपत आपल्याला घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये लगेचच आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया, आणि आता याला एक चांगली उकळी येतपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
3 ते 4 मिनटं चांगले हे उकळून दिलेलं आहे. त्यानंतर आपण जे वडे करून ठेवले होते ते आता वडे याच्यामध्ये ॲड करायचे. सगळे वडे टाकल्याच्या नंतर पुन्हा हे 7 ते 8 मिनिट आपल्याला हे गॅसवर चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे वडे देखील याच्यामध्ये आतपर्यंत रश्श्यामध्ये मुरले जातील. चव जी आहे मसाल्यांची आतपर्यंत खाताना आपल्याला जाणवेल. तर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे ते पाहू शकताय. वडे मस्त असे आपले झालेले दिसत आहे आणि तेलही सेपरेट झालेलं दिसत आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे. ही भाजी खूप छान लागते चवीला. स्पेशली भाकरीबरोबर खायचं म्हटलं, ज्वारीची बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. तर या उन्हाळ्यामध्ये किंवा भाजीला काही नसेल तर नक्की ही भाजी करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.